राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवार यांच्याकडनं सर्वोच्च न्यायालयात याचिका. शरद पवार गटाचा बडा नेता भाजपत जाणार या केवळ अफवा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एबीपी माणसाला माहिती. शिवजयंतीनिमित्त माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. उदयनराजेंकडनं मोदींच्या कामांचं तोंड भरून कौतुक. काही लोक म्हणतील ही शेवटची निवडणूक आहे, मात्र तुम्ही भावनिकतेला बळी पडू नका. अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. कुटुंबाने एकटं पाडलं तर तुम्ही एकटं सोडू नका असं म्हणत दादांकडनंही भावनिक आवाहन. ठाकरे गटाकडनं लोकसभेच्या 18 जागांसाठी मोर्चे बांधणी. ठाकरे गटाच्या 19 लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर. मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. उद्याच्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा करूया. खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. एससी एसटी आणि ओबीसींच्या 50% आरक्षणाव्यतिरिक्त मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण मिळत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्याचं स्वागत करेल. बबनराव तायवाडेंची भूमिका. सीबीएसईची 10वी 12वीची मुख्य परीक्षा आजपासून. 10वीचा संस्कृत विषयाचा तर 12वीचा हिंदी विषयाचा पेपर. राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्या. अकोल्यामध्ये सर्वाधिक 36.8 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. आठवडाभर राज्यातील हवामान कोरडं राहणार. मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनासाठी मंत्रालयात हालचालींना वेग. मराठा आरक्षणाबाबत सगळी सोयरी अधिसूचनेवरती काम करण्यासाठी 266 अधिकारी आणि कर्मचारी शनिवार रविवार सोमवार या तीनही दिवसातल्या सुट्टीत कामावर. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस. सगळी सोयरी कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार जरांगेंचं स्पष्टीकरण. राज्यातील गणवेश योजनेच्या कापड खरेदीचं टेंडर रद्द करावं. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. टेंडरमधील अटीशर्ती गुजरात आणि राजस्थानच्या कापड उत्पादकांच्या फायद्याच्या असल्याचा रईस शेख यांचा आरोप. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार. नांदेडमध्ये भाजपचे खासदार चिखलीकर प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार चिखलीकर काल रात्री पहिल्यांदाच नांदेडमध्ये. वर्ध्यामध्ये पार पडली ओबीसी हक्क सभा. ओबीसी नेत्यांकडनं विविध विषयांवरती चर्चा आणि मार्गदर्शन. माजी मंत्री रजनी सातव यांचं निधन. नांदेडमधल्या खासगी रुग्णालयात वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज त्यांच्या कोहिनूर निवासस्थानाबाहेर अंत्यविधी केले जातील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं वांद्रे रेक्लमेशन इथलं मुख्यालय लवकरच जमीनदोस्त होणार. 29 एकर भूखंडाचा विकास करण्याचा एमएसआरडीसीचा निर्णय. अदानी समूहाला पुनर्विकासाचं कंत्राट. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण मार्गावरती आज 2 अनारक्षित मेमू धावणार. चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी दरम्यान 8 डब्यांच्या मेमू गाड्या चालवल्या जाणार. गोदावरी जन्मोत्सव निमित्तानं पुरोहित संघाच्या वतीनं गोदावरीची महाआरती. आजपासून नव्यानं स्थापन झालेल्या रामतीर्थ समितीच्या वतीनं आरती केली जाईल. निर्यातबंदी उठवण्याच्या घोषणेनंतर कांद्याच्या दरात थोडी सुधारणा. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटलचा दर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वत्र दाट धुकं पसरल्यामुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत. धुक्यामुळे आंबा आणि काजू पिकावर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता. अकोल्यामधील ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांची शेतकरी संघर्ष पदयात्रा पातूर तालुक्यात. स्थानिकांकडनं यात्रेचं स्वागत. सूरतमध्ये कर्तव्य बजावताना नाशिकच्या किकवारी खुर्द येथील जवान राकेश काकुळते यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन. जवान राकेश काकुळते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.